पुरवठा मंत्री गिरीश बापट 14 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी हापकिन अजिंठा कंपनीला भेट देत या कंपनीची पाहणी केली आहे. सरकार गरिबांसाठी कमी दरात चांगल्या दर्जाची औषधं उपलब्ध करून देत असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांनी EBM न्यूजशी बोलताना सांगितलंय. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना विविध ठिकाणची पाहणी केली. सकाळी 7 वाजता त्यांनी जैन हिल्स येथे जैन इरिगेशन रिसर्च सेंटर आणि विविध प्रकल्पांना भेट देऊन हाफकिन अजिंठा कंपनीज भेट आणि त्या कंपनीचा आढावा घेतला. त्यानंतर संध्याकाळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक घेऊन त्यांनी 6 वाजता पुरवठा विभागाचीही आढावा बैठक घेतली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी EBM न्यूजला आजच्या या दौऱ्यासंबंधी आणि त्यांच्या प्रशासनाविषयी माहिती दिली आहे. सर्वात मोठी अडचण अशी होती की हाफकिननी बनवलेली औषधं जेव्हा मार्केटमध्ये याची विक्री करतात तेव्हा बाहेर सगळीकडे ह्याच्या स्पर्धा होती. साधारणपणे सगळीकडे L1 जो असतो त्याला देतात, पण नुसता L1 बघून चालत नाही तर त्याची क्वालिटी पण बघायला लागते, गुणवत्ता बघायला लागते. आता सर्पदंशाचं जे औषध आम्ही तयार करतो ते 1 इंजेक्शन आमचं घेतलं तर माणूस बरा होतो किंवा कुत्रं चावले जातो, तेच इंजेक्शन बाहेरून घेतलं तर 3 द्यावी लागतात. आमची कॉस्ट 100 रुपये असेल, बाहेर ज्यांची 75 असते, पण त्यांना 2 इंजेक्शन घ्यावी लागली तरी 150 रुपये खर्च येतो. आमच्या 1 इंजेक्शनमध्ये पेशंट तयार होतो. आणि म्हणून सरकार म्हणून हा व्यवसाय करत असताना गोरगरिबांना औषधं चांगल्या दर्जाची मिळावीत म्हणून सरकारने हाफकिनच्या माध्यमातून वेगवेगळ्या लसीकरणाच्यापासून औषधं बनवण्यापर्यंत तयार केलेलं आहे. आता महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला की औषध खरेदी हा विषय मेडिकल एज्युकेशन आणि आरोग्य विभाग यांच्याकडनं काढून घेऊन आमच्याकडे दिला हाफकिनकडे. आणि आता नवीन CEO पण मेहता मॅडम यांच्या तिथे आलेल्या आहेत, त्यामुळे आता सरकार टू सरकार खरेदी करताना टेंडरची गरज नाही, कारण ही काही प्रायव्हेट फॅक्टरी नाही माझी तुमची कोणाची, त्यामुळे इथं प्रॉफिट झाला तरी सरकारलाच होणार, लॉस झाला तरी सरकारलाच होणार. आणि आम्ही देखील हा प्रॉफिट मेकिंग बिझनेस करत नाही, पण आमचा बिझनेस मेंटेन झाला पाहिजे. कामगारांचे पगार आहेत, मशिनरी मेंटेनन्स आहे, नवीन मशिनरी घ्यायच्या आहेत. केंद्र सरकारही आम्हाला चांगल्या पद्धतीनं आता मदत करत आहे, आणि म्हणून आता सरकारकडेच हाफकिनकडेच ऑर्डर टेंडर फायनल झाल्यामुळे आम्ही आता निर्णय करून टाकला की जी सरकारी दवाखान्यात औषधं लागतात आणि जी आमच्याकडे तयार होतात अशा 71 औषधांची लिस्ट आहे, त्यातल्या आता आम्ही फक्त 41च बनवतो. तर ती सगळी राज्य सरकारला द्यायची. पुढं जाऊन इतर राज्य सरकारलाही आम्ही विनंती करणार आहोत की आमची क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्ही हा राज्य सरकारचा उद्योग आहे, आमच्याकडनं घ्या. आणि म्हणून मी गेले काही दिवस याचं चर्चा करत होतो, अभ्यास करत होतो, आणि आम्ही हे ठरवलं की ही हाफकिन सुरू करायची. आणि आता 2 दिवसामध्ये सगळी मशिनरी मेंटेनन्स करून अद्ययावत झालेली आहे. रॉ मटेरियल, बाकी ज्या काही गोष्टी, काही मशिनरी दुरुस्त नव्हती, खराब झाली होती, ती सगळी केली आणि पुढच्या 2-4 दिवसामध्ये इथली फॅक्टरी सुरू होईल. त्याला अधिकाधिक ऑर्डर मिळतील. पैशाची थोडी कमी आहे, पण वेगवेगळ्या मार्गातनं आम्ही हे पैसे उभे करू. जसं आत्ताच मी पालकमंत्र्यांशी बोललो की 50 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या, तिथला मेंटेनन्स आहे, लाईटची बिलं आहेत, काही मशिनरीचे पार्ट दुरुस्त करायचे आहेत, काही छोटी छोटी मशीन 10-10 लाखाला 20 लाखाला मिळतात, ती विकत आणायची. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण मी गळ घालणार आहे की हाफकिन इथले कामगार, इथल्या औषधाची क्वालिटी पाहता मुख्यमंत्री फंडात नाही काही मदत द्या. आणि मग 1-7 कोटी लागणार आहे ते कसे उभे करायचे ते वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ठरवू. पण कुठल्याही परिस्थितीत या आठवड्यामध्ये हाफकिन अजेंडा सुरू होते ही आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या खात्याचा मंत्री म्हणून तर निश्चित मला आनंद आहे. ह्या औषधाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते.